नमस्कार शेतकरी बांधवांना, सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये मी निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, भारतामध्ये त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राबरोबर या भागामध्ये सर्वत्र भाजीपाल्याची पिके जी घेतली जातात आणि चालली सुद्धा जातात, तर या भाजीपाल्याच्या पिकांमध्ये आपल्याला कोणकोणती पिके आपण घेऊ शकतो त्यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ बनवणार आहे आपण, आणि तो तुम्ही आवडीने बघणार पण आहात. महाराष्ट्रामध्ये हवामान, जमीन, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, सिंचन क्षमता, त्याचबरोबर मिळणाऱ्या बाजारपेठा असतील, मिळणारा बाजारभाव असेल, तर या सर्व गोष्टींमुळे आज सर्व शेतकरी वर्गांचा या भाजीपाल्या पिकाकडे चांगल्या पद्धतीने बघण्याचा एक दृष्टिकोन तयार झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वकडे सर्वत्र चोहीकडे आज भाजीपाला पिकवण्यामध्ये सर्वत्र सर्व शेतकरी यामध्ये आनंदाने सहभाग घेत आहेत, आणि मिळणारा बाजारभाव, त्याचबरोबर उपलब्ध जवळपास असणाऱ्या बाजारपेठा असतील, जमीन आहे, वातावरण आहे, या ठिकाणची पाण्याची सोय आहे, तर यामुळे आज सर्वांना सर्वजण या भाजीपाला पिकाकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कमी जागेमध्ये कोणकोणती पिकं आपण घेऊ शकतो तर आजचा हा खास व्हिडिओ आपण बघणार आहोत. मित्र, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आणि हा मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर निश्चितच या युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करा, त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करून ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मित्रांनो, आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. मित्रांनो, तुम्ही टायटलच वाचलं असेल किंवा तुम्ही नावच बघितलं असेल की कमी जागेमध्ये उत्पन्न कमावून देणारं पीक, किंवा कमी जागेमध्ये आपण कोणकोणते पीक घेऊ शकतो, किंवा कमी जागेमध्ये आपल्याला मालामाल करणारं पीक कोणतं असेल, त्याचं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जी कमी जागेमध्ये उत्पन्न जास्त कमावून देणारी जर साधने असतील, जी पिकं असतील, तर या पिकांमध्ये पहिली गोष्ट आहे या ठिकाणी बटाटा. हा बटाटा मित्रांनो आपल्याला एकरी या ठिकाणी 15 टन, 12 ते 15 टनापर्यंत आपल्याचं निश्चितच उत्पन्न मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण कोबी सुद्धा या ठिकाणी कमी जागेमध्ये कमवून देणारं चांगलं माध्यम आहे कोबी फ्लावर, तर या ठिकाणी सुद्धा कोबी फ्लावर आपल्याला 8 ते 10 टनापर्यंत. मित्रांनो, या ठिकाणी मी सर्व आकडेवारी ही आपल्याला कमीत कमी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगल्या पद्धतीमुळे जर पिकवलं तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी उत्पन्न जर चांगलं मिळालं तर निश्चितच बाजारभाव सुद्धा आपल्याला चांगलं मिळणार आहे. फक्त अपेक्षित उत्पन्न आपण या टनेजमध्ये काढणं जर गृहित धरलं तर मिळणाऱ्या बाजारभावा बाजारपेठ आहेत आपल्याला इथं जवळच्या, या मिळणाऱ्या बाजारपेठेतील जे बाजारभाव आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळणे अपेक्षित राहील. त्यामुळे हे मी सांगताना आपल्या मोघम पद्धतीने न सांगता एका शेतकरी वर्गातील एक मी स्वतः शेतकरी आहे, या ठिकाणी माझ्या शेतीमध्ये जे मी प्रयत्न करत असतो या प्रयत्नांमधून मला कमीत कमी आपण किती अपेक्षित गृहित धरू शकतो, किती मिळालं आहे यांचा एक सांगण्याचा प्रयत्न करेल, आणि चांगल्या पद्धतीने केलं तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी सुद्धा आपल्या सांगितलेल्या उत्पन्नामध्ये सुद्धा तुम्हाला टनेज हे चांगल्याच पद्धतीने मिळालेली. मित्रांनो, पहिली गोष्ट आपण बघितली 12 ते 15 टन या ठिकाणी आपलं उत्पन्न मिळू शकतं कमी जागेमध्ये. त्याचबरोबर कोबी फ्लावर आहे या ठिकाणी आपण 8 ते 10 टन गृहित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण मुळा जर धरला, मुळा हे कमी सुद्धा जागेमध्ये चालणारं पीक आहे, या ठिकाणी 5 ते 7 टनापर्यंत आपण 6 ते 7 टनापर्यंत या ठिकाणी मुळाला सुद्धा ॲव्हरेज आहे. त्याचबरोबर घेवडा जे पीक आहे ते या घेवडा पिकामध्ये सुद्धा आपल्याला साधारणपणे 7 ते 8 टन उत्पन्न मिळू शकतं. अशा पद्धतीने जे कमी कालावधीत मिळणारे जे पीकं आहेत या ठिकाणी आपण मी जी 5-6 पिकं जी तुम्हाला सांगितली ती आपण या कमी जागेमध्ये घेऊ शकता. पहिली गोष्ट आहे मुळा, बटाटा, कोबी फ्लावर, मुळा, घेवडा यासारखी जी पिकं आहेत या कमी जागेमध्ये आपण घेऊ शकतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट राहिली की याला जी जमीन लागणारी आहे या जमीन शक्यतो आपल्याला निचरा होणारी म्हणजेच पाणी न धरून ठेवणारी जमीन असावी, तर या जमिनीमध्ये आपल्याला आडवट उभरट नांगरणी फणनी दुननी करून या ठिकाणी आपल्याला ह्या पिकांचं एक आपल्याला लावून आपल्याला या ठिकाणी उत्पन्न तयार करायचं आहे. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी झाल्या, पण याला ज्या कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव राहील हे थोडस एक 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल.
मित्रांनो, या ठिकाणी या सर्व गोष्टी होत असताना या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम जो येणार आहे तो हा ठिकाणी मररोग, म्हणजेच जमिनीतील जे बुरशी रोगांचा प्रादुर्भाव असेल तर या ठिकाणी मररोग राहील. तर या मररोगसाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीमध्ये जर उपलब्ध औषधे जर वापरून ट्रीटमेंट व्यवस्थित जर करून घेतली तर या ठिकाणी सुद्धा आपण मररोगावरती उपाय करू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी जी वरून येणारी जी कीड असेल तर या कीडेमध्ये रसशोषक किडे, पांढरी माशी, मावा तुतडे, त्याचबरोबर फळे व फळ पोखरणारे आळे, त्याचबरोबर लाल कोळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी राहू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या या पिकांना करपा आणि भुरीचा प्रादुर्भाव या ठिकाणी राहील. म्हणून ही एक कोणकोणती कीड त्याचबरोबर कोणकोणते रोग येऊ शकतात हे आपल्या समोर एक मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे सर्व झाल्यानंतर निघणारं जे अपेक्षित उत्पन्न आहे या रोगांपासून या किडीपासून आपल्या पिकांना वाचून जे निघणारं जे उत्पन्न असेल ते आपल्या नजीकच्याच बाजार भावामध्ये आपले जे कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, बाजारपेठा असतील, त्या ठिकाणी आपल्याला विक्रीस नेऊन चांगल्या पद्धतीमध्ये आपण याचं उत्पन्न सुद्धा करू शकतो. बटाट्यासारखं पीक आहे ते मित्रांनो आपण यासाठी आपण त्याची साठवण क्षमता सुद्धा करू शकतो. पण बाकीचे जे पिकं आहेत या पिकं आपल्याला शेजारच्या बाजारपेठामध्ये मार्केटमध्ये नेऊन आपल्याला याची विक्री करायची आहे. निश्चितच मित्रांनो हे जे चार पाच मुद्दे तुम्हाला आवडतील अशी आशा ठेवतो की कमी जागेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न घेता येईल आणि आपण ते उत्पन्न घेऊन आपल्या बाजारपेठेमध्ये आपल्याला निश्चित प्रकारे कशा पद्धतीने उत्पन्न साधून मिळेल, मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्याला मिळणारा नफा हा चांगल्या पद्धतीने मिळेल, त्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ आहे. निश्चितच मित्रांनो तुम्हाला आवडला असेल, मित्रांनो सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, कारण अजून बरेचसे व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी तयार असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी शेअर करा, त्याचबरोबर काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. धन्यवाद.